नरंदे हायस्कूल नरंदेची वाटचाल आदर्शवत राजे राजेंद्र इंगवले यांचे प्रतिपादन नागनाथ एज्युकेशन सोसायटी नरंदे संचलित नरंदे हायस्कूल नरंदेची वाटचाल अगदी योग्य दिशेने सुरू आहे विद्यार्थी आपला नावलौकिक प्राप्त करत आहेत विद्यार्थ्यांनी कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन योगदान देऊन संस्था नावारोपाला आणली आहे शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा शाळेतील उपक्रम वाखण्यासारख्या आहेत असं सांगून नरंदे हायस्कूल नरंदेची वाटचाल आदर्शवत असल्याचं प्रतिपादन मान्य राजेंद्र इंगवले साहेब यांनी केलं नागनाथ एज्युकेशन सोसायटीच्या चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी बाळासाहेब माने बोलताना म्हणाले की नरंदेसारख्या ग्रामीण खेडेगावमध्ये शिक्षण संस्था सुरू करून श्री देशमुख यांनी एक आदर्श निर्माण केला आहे विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचा सन्मान ठेवावा स्पर्धा परीक्षा तयारी करावी वृद्ध लोकांना मदत करावी असं सांगून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या हायस्कूल हे उपक्रमशील ज्ञानसंकुल आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून दिल्यानं इथला विद्यार्थी परिपूर्ण बनत आहे असं सांगून संस्थेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणात बोलताना प्रतापराव देशमुख म्हणाले की संस्थेचा इतिहास गौरवशील इतिहास आहे संघर्षमय आहे त्यांनी शाळेचा प्रवास सांगितला शाळेचा पहिला दिवस आलेल्या अडचणी त्यावर काढलेले मार्ग असे काही प्रसंग सांगितले त्यांनी संकुलाच्या प्रवासातील शिक्षक विद्यार्थी यांच्यातील जपलेली नाती कार्य करण्याची इच्छा मोठं स्वप्न कसं पूर्ण करावं शाळेत विविध कार्यक्रम घेतले जातात विद्यार्थी हे आपल्या कौशल्यातून आपलं नावलौकिक वाढवत आहेत शाळेत विविध विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घ्यावा असं प्रतिपादन केलं या कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नगरपंचायत हातकणंगलेचे नगरसेवक राजेंद्र इंगवले कृषी उत्पन्न बाजार समिती पेठवडगावचे माजी सदस्य बाळासाहेब माने संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख सेक्रेटरी नमिता देशमुख स्कूल कमिटी चेअरमन हर्षवर्धन देशमुख मुख्याध्यापक बी एस खोत यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सवयस आर शिंदे यांनी केलं स्वागत व प्रास्ताविक वाय एम बोराटे यांनी केलं आणि आभार एस टी गावडे यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज